दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। शहरात सध्या चेन स्नॅचिंगचे प्रकार चांगलेच वाढलेत। काही दिवसांपूर्वी आडगाव पोलिसात भादवीय कलम 392-34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 1 पथकाने CCTV फुटेज तपासत असताना त्यांना संशयितांची ओळख पटली। त्यानंतर गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून संशयित हे सिडको अंबड परिसरात राहत असल्याचे समोर आले। त्या अनुषंगाने कारवाई करत असताना पथकाने 2 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतलंय। यानंतर पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता आडगाव तसेच म्हसरूळ परिसरात चेन स्नॅचिंग केल्याची कबुली त्यांनी दिली आहे। त्यांच्याकडून चेन स्नॅचिंगचे तब्बल 6 गुन्ह्यांची उकल झाली असून 6,70,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार संदीप भांड, शरद सोनवणे, प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, विशाल काठे, नजीम खान पठाण, प्रशांत मरकड, अमोल कोष्टी, अनुजा येवले यांनी केली आहे। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।